संतोष जाधवच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांना काही माहिती हाती आलेली आहे. त्यांच्यानुसार जवळपास 100 हून अधिक मुलं मुली संतोष जाधवचे फॅन्स आहे. सोशल मीडियावरती त्याला फॉलो करतात, संतोष जाधवसाठी रील्स बनवतात आणि त्याला टॅगसुद्धा करतात. तर अशा मुलांच्या परिवाराशी आता ग्रामीण पोलीस संपर्क करत आहेत. त्यांना या पूर्ण प्रकरणाचं गांभीर्य काय आहे, त्यांच्या मुलांसाठी काय अजून त्रास वाढू शकतो, त्यांचा गैरफायदा सुद्धा संतोष जाधव किंवा त्याच्या गँगचे लोक उचलू शकतात, याचं गांभीर्य काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न आता पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत. अब तक का जो ये मॉडल दिख रहा है वो यही दिख रहा है कि ये गैंग के जो लोग हैं बिश्नोई के, वो मोस्ट ऑफ देम आर आउटसाइड जो मेन लोग है, पर वो यहाँ के जो यूथ है उनको अट्रैक्ट करने के लिए उनको शेल्टर देते हैं, उनको पैसे भेजते हैं और उनको एक बार अपनी तरफ करवाने के बाद, एक बार उनका कॉन्फिडेंस मिलने के बाद उनसे फिर और ज़्यादा सीरियस क्राइम करवाने के लिए उनका यूज करते हैं. तो इसलिए हमने ये ज़रूरी समझा है कि इस टाइप का एक्सरसाइज हमें करना पड़ेगा और इसमें जितने भी बच्चे इन्वॉल्व है उनके पेरेंट्स को भी हम कॉन्फिडेंस मिलेंगे. कैमरन गोपाल हरने सह पंकज खेलकर, पुणे मुंबई तक.